कोविडातील ऐंशी वर्षीय मॉरिस रायडर नामक चित्रकारानं घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सतरा वर्षीय मुलीवर डिजिटल रेप केल्याची बातमी आली आणि आपल्या सर्वांच्याच भुवया उंचावल्या सोशल मीडियावर सुद्धा ही बातमी तुफान व्हायरल झाली पण ही बातमी एवढी चर्चेत आहे कारण यात उल्लेख केलेला डिजिटल रेप हा शब्दप्रयोग जो आपल्यातील बहुतांश जण पहिल्यांदाच ऐकत असू किंवा वाचत असू कारण आतापर्यंत आपण लैंगिक अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार असे शब्द प्रयोग ऐकले होते वाचले होते पण नोएडातील केसमुळे पहिल्यांदाच डिजिटल रेप असा शब्द प्रयोग बातम्यांमध्ये वाचायला आलाय आणि आपल्याला ऐकायला मिळतोय त्यामुळे डिजिटल रेप म्हणजे काय याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी कोमल जाधव सकाळ डिजिटल मध्ये आपलं स्वागत डिजिटल रेप हा शब्दप्रयोग परदेशात आणि विशेषतः इंग्लंडमध्ये मागील काही काळापासून प्रचलित आहे पण दोन हजार तेरा नंतर आपल्या देशातील बलात्कार संबंधी कायद्यात डिजिटल रेप हा शब्दप्रयोग करण्यात आलाय डिजिटल रेप म्हणजे काय आपल्यापैकी अनेकांना डिजिटल रेप म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एखाद्याची बदनामी करणं असं वाटलं असेल पण तसं नाही तर डिजिटल रेप म्हणजे परवानगी शिवाय जबरदस्तीनं बोट अंगठा किंवा पायाच्या बोटाने दुसऱ्या व्यक्तीच्या खासगी भागाशी छेडछाड करणं इंग्लिश डिक्शनरीमध्ये बोट अंगठा पायाचं बोट यांना डिजिट म्हटलं जातं त्यामुळेच बोटांचा वापर करून होणाऱ्या शारीरिक जबरदस्तीला डिजिटल रेप म्हटलं जातं डिजिटल रेप प्रकरणी शिक्षा काय आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार सत्तर टक्के अशा प्रकारचे गुन्हे हे जवळच्या नातेवाईकांकडून किंवा कि प्रियजणांकडून केले के जातात त्यामुळे त्याची कुठे नोंदही झालेली दिसत नाही कारण लोकांमध्ये अजून डिजिटल रेप बद्दल जागरूकता झालेली नाहीये आहे कायद्यानुसार डिजिटल रेपचा दोषी असणाऱ्या रे व्यक्तीला किमान पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळते काही प्रकरणांमध्ये हीच शिक्षा दहा वर्षांपर्यंत किंवा अगदी जन्मठेपेपर्यंतही वाढवली जाऊ शकते नोएडातलं प्रकरण हे नेमकं काय आहे दिल्ली जवळच्या नोएडा शहरात एका घरकाम करणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर सात वर्षांपासून डिजिटल रेप होतोय आणि याच आरोपाखाली पोलिसांनी रविवारी ऐंशी वर्ष रायडर या चित्रकाराला बेड्या ठोकल्यात पोलिसात दिलेल्या तक्रारीत पीडितेनं आरोप केलाय की ती दहा वर्षांची असल्यापासून हा आरोपी वृद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार करतोय या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीनंतर नोएडा पोलिसांनी आरोपी मॉरिस विरोधात भारतीय दंड संहितेच्या तीनशे शहात्तर तीनशे तेवीस आणि पाचशे सहा या कलमांतर्गत गुन्हा नोंद केलाय पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार वृद्धाच्या जबरदस्तीला तिने विरोध केल्यास तो तिला जबर मारहाण देखील करायचा नोएडातील या प्रकारामुळे आणि अशा अमानुष घटनांमुळेच डिजिटल बलात्कार आणि त्याच्याशी संबंधित शिक्षेबाबत जागरूकता वाढवणं आणखी महत्वाचं आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माहितीपर वाटला असल्यास आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सच्या ग्रुप्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणखी कोणत्या विषयांवर आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडतील हेही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणखी एक महत्त्वाची आठवण सकाळच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक करा आणि सकाळचं चा यूट्यूब चॅनेल जर चा सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सकाळ डिजिटल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका